माननीय सभापति महोदया, सकाळी उत्तर सुरू करत असताना मी सर्व सन्माननीय सदस्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता, परंतु आता माननीय विरोधी पक्ष नेते महोदय सभागृहामध्ये आहेत। या 260 प्रस्तावामध्ये जवळपास 4 दिवस मागच्या आठवड्यामध्ये आमच्या कायदा आणि सुव्यवस्था, विशेषतः गृह विभागावरच्या राज्यातले एकूणच संपूर्ण कामकाजाचा अनेक सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केला। काही सन्माननीय सदस्यांनी, विशेषतः माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी, काही सकारात्मक सूचना आमच्या पोलिसांच्यासाठी म्हणून या ठिकाणी केल्या, त्याचं मी स्वागत करतो। कारण सन्माननीय सभापती महोदया, अनेक वेळा मी या गृह विभागाच्या प्रस्तावावरती बोलताना सांगितलं की 2.5 वर्ष आपली कोविडमध्ये मागच्या गेली आणि आरोग्य यंत्रणेवरती सभापती महोदय जसा ताण पडला, त्याच्याच बरोबरीचा किंबहुना तेवढाच ताण हा राज्यातल्या पोलीस यंत्रणेवर सुद्धा पडला आणि 18-18 तास पोलिसांना कोविडच्या कालावधीमध्ये या ठिकाणी काम करावं लागलं। नाकाबंदीचं काम असेल, रात्र गस्तीचं काम असेल, पेट्रोलिंगचं काम असेल, लोक या सगळ्या कामाचा ताण पोलीस यंत्रणेवर पडला आणि त्याचा परिणाम आमचे अनेक अधिकारी, अनेक कर्मचारी हे ड्युटी बजावत असताना कोविडने बाधित झाले आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा झाला। आपण त्यांना वारसांना 50 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला। पण सभापती महोदया, आमच्या पोलिसांच्या बाबतीत चांगलं फार कमी बोललं जातं आणि मग एखादा दुसरा कर्मचारी आमचा कुठंतरी चूक करतो किंवा त्याच्या हातून कळत न कळत काहीतरी घडतं आणि त्याच्यावर बोट ठेवून संपूर्ण पोलीस दलालाच टार्गेट केलं जातं, पोलीस दलालाच या ठिकाणी टीकेचं लक्ष्य केलं जातं आणि एक प्रकारे बदनामी 4-2 लोकांच्यामुळं संपूर्ण पोलीस दलाची होती, हे माननीय सभापती महोदया निश्चितपणानं थांबलं पाहिजे असं माझं मत आहे। सन्माननीय सभापती महोदया, मी मगाशी म्हटलं तसं पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी आपण आता महिला कर्मचाऱ्यांना आमच्या केवळ 8 तास ड्युटी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। पोलिसांना कामाचे स्वरूप पाहता देण्यात येणाऱ्या किळकोर रजा ह्या 12 होत्या, त्या आता 20 केल्या। सभापती महोदया, साप्ताहिक सुट्टीमध्ये त्यांना पूर्ण आराम मिळावा म्हणून आदल्या दिवशी रात्रपाळी कर्तव्य देण्यात येऊ नये असा निर्णय या ठिकाणी आपण घेतला आणि पोलीस शिपाई त्याला सब इन्स्पेक्टर होता यावं या बाबतीतला एक धोरणात्मक निर्णय सुद्धा पोलिसांच्या करता म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घेतला। सभापती महोदया, पोलिसांच्या घरांचा प्रश्न अनेक सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केला। कुणी सांगितलं ब्रिटिशकालीन चाली आहेत, जुनी घरं आहेत, गळतायत, ही वस्तुस्थिती आहे। पण सभापती महोदया, मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनाला आणायचंय की 2019 हे महाविकास आघाडीचं सरकार आलं, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली। पण 2019 पूर्वी पोलिसांच्या घरांच्यासाठी जर पोलीस हाऊसिंगची जर विरोधी पक्ष नेते मोदी आपण तरतूद पाहिली, 250 कोटी रुपयांची तरतूद त्या काळामध्ये होती पोलिसांच्या घरांसाठी। महाविकास आघाडीचं सरकार आलं, पहिला अर्थसंकल्प ज्यावेळी आम्ही तयार करत होतो, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमच्या विभागाला, मला तत्कालीन आमच्या गृहमंत्री महोदयांना बोलवून सांगितलं की पोलिसांच्या घरांची अवस्था खूप दयनीय आहे आणि जे राज्यातल्या जनतेच्या हिताचं रक्षण करतात अशा पोलिसांना किमान कामावरनं परत गेल्यानंतर घर तरी त्याचं चांगलं असावं म्हणून सभापती महोदया, पहिल्या 2021 बजेटमध्ये आपण 250 कोटी रुपयांवरनं ती तरतूद 400 कोटी रुपये केली। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ती
800 कोटी रुपये केली आणि माननीय सभापती महोदया यावर्षी आमचं प्रस्तावित आहे, अर्थसंकल्पावरची चर्चा अजून व्हायची आहे, परंतु जो आराखडा आम्ही तयार केलेला आहे विभागानं त्याच्यामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते महोदया आम्ही 1000 कोटी रुपयांची तरतूद पोलिसांच्या घरांकरता करण्याचा आम्ही प्रस्तावित केलेला आहे। कारण ह्या पोलिसांना मी मगाशी म्हटलं तसं निश्चितपणानं त्यांच्यावरचा ताण कमी करणं, त्यांना ज्या काही सुविधा आहेत त्या चांगल्या देणं हा प्रयत्न या ठिकाणी आपण केला। सन्माननीय सभापती महोदय आताच माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी पेपर फुटीच्या संदर्भातले एक निवेदन केलं, विरोधी पक्ष नेते महोदयांनी आरोग्य विभागाची परीक्षा घेताना पेपर फुटले, म्हाडाच्या परीक्षा घेताना पेपर फुटले आणि टीईटीच्या परीक्षा शिक्षण विभागाच्या घेताना पेपर फुटले, ह्या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला। सभापती महोदया या तिन्ही प्रकरणांमध्ये आपण गुन्हा नोंद केला, आरोग्य विभागाच्या प्रकरणामध्ये मी आता ते गुन्हा रजिस्टर नंबर आणि कलम वाचून या ठिकाणी वेळ घालवत नाही, पण तिन्ही प्रकरणांमध्ये आपण या ठिकाणी गुन्हे दाखल केले आणि जवळपास आरोग्याच्या घोटाळ्यामध्ये 17 आरोपींना अटक केली आहे। सन्माननीय सभापती महोदय म्हाडाच्या पेपर फुटीमध्ये तिथं सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल करून सन्माननीय सभापती महोदय तिथं सुद्धा या ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे आणि टीईटीची परीक्षेचा जो विषय सांगितला त्याच्यामध्ये तर आपण या ठिकाणी 8 आरोपींना या ठिकाणी अटक केलेली आहे आणि एक त्यातला जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याला सुद्धा या ठिकाणी आपण सेवेतनं या ठिकाणी कमी केलेला आहे। सन्माननीय सभापती महोदया हे घडूच नाही या मताचं सरकार आहे, कारण परीक्षा आपल्याकडे यंत्रणा आता म्हाडाकडे असेल आरोग्यकडे असेल परीक्षा कंडक्ट करण्याची यंत्रणा नसते म्हणून आपण आउटसोर्सिंग करून एखाद्या चांगल्या कंपनीला बोलवतो, त्यांच्याशी निगोशिएट करतो, त्यांचे दर घेतो आणि जो L1 कमी दरामध्ये असेल त्याला देतो। पण ह्या परीक्षांच्या संदर्भामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते महोदय आम्ही याच्यावरती विभागानं सखोल चर्चा केली, माननीय मंत्रिमंडळामध्ये याच्यावर चर्चा झाली आणि तीनच दर्जेदार किंवा ज्यांचं रिप्युटेशन चांगलं आहे अशा TCS असेल, टाटा कन्सल्टन्सी असेल, IBPS असेल जी बँकांची परीक्षा घेते ती असेल, MKH अशा 3-4 कंपन्या ह्या आपण शॉर्टलिस्ट केल्या आणि कुठल्याही विभागाच्या सरकारच्या परीक्षा या 3 कंपन्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडनं दुसऱ्या कुठल्या कंपन्यांकडनं घ्यायच्या नाहीत अशा पद्धतीचा विषय अशा पद्धतीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळापुढे आला आणि त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी आपण लवकरच अंतिम निर्णय सभापती महोदय घेणार आहे। माननीय सभापती महोदय या ठिकाणी या जसे मी काही पॉझिटिव्ह सजेशन सांगितल्या मला या ठिकाणी सभापती महोदय सांगावं लागेल की माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी आमच्याकडच्या ज्या काही बाबी त्रुटी होत्या त्या सुद्धा दाखवायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्यावरती गुन्हे दाखल केले। मला या निमित्तानं माननीय सभापती महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, त्याच्या खोलात मी जाणार नाही, परंतु 6 गुन्हे माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्यावरती या ठिकाणी दाखल आहेत। विविध गटांमध्ये तेढ निर्माण होईल, शांतता भंग होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि जी काही कायद्यातल्या तरतुदी आहेत पोलीस नियमातल्या तरतुदी आहेत त्याच्या बाहेर जाऊन कुठलीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही। सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी आमदार बोरनाळे साहेबांच्याबद्दल उपस्थित केला मुद्दा की त्यांनी या ठिकाणी शिवीगाळ केली, मारहाण केली, मला या निमित्तानं सभापती महोदय आपल्या माध्यमातून या सदनाला सांगायचंय आमदार रमेश बोरनाळे साहेब हे स्वतः गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयामध्ये ते हजर झाले आणि न्यायालयाने त्यांना हजर झाल्या तात्काळ जामिनावर सोडलेलं आहे। आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आहेत, कुठल्या पक्ष आहेत हे न पाहता त्यांनी सुद्धा कायद्याचं नियमाचं पालन केलं आणि याच्यामध्ये मी या विभागाचा राज्यमंत्री म्हणून निवडून सांगेन की न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडलेलं आहे परंतु तपास निपक्षपातीपणाने केला जाईल आणि कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न याच्यामध्ये सभापती महोदय निर्माण होत नाही। या ठिकाणी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं साक्री धुळे मृत्यू महिलांच्या मृत्यूचं भांडवल करून भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले। मी वारंवार सांगत आलोय
हे महाविकास आघाडीचं सरकार सूडबुद्धीनं कोणावरही कारवाई करत नाही, करणार नाही. परंतु या ऐकून घ्या, या प्रकरणामध्ये आपण जसं भाई हसलात, माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनी ज्याचा उल्लेख केला, या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या कुणाला या ठिकाणी अटक झालेली आहे, ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे, तिथं जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, ज्यांचे जबाब नोंदवले, या सगळ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्यक्ती हजर होत्या. याचा अर्थ तिथल्या साक्षीदारांच्या जबाबावरनं तिथं मिळालेल्या स्थानिक वस्तुस्थितीच्या माहितीच्या आधारे ही कारवाई झालेली आहे. कुठल्या पक्षाचे कोण आहेत हे बघून त्या ठिकाणी कारवाई सभापती महोदया झालेली नाही. माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी जत सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्याच्या अनुषंगाने तिथं स्थानिक राजकारण केलं जातं अशा पद्धतीचा उल्लेख केला. पुतळा बसवण्याचा विषय जो या ठिकाणी आहे तो वस्तुस्थिती आहे. पूर्वी त्या ठिकाणी एक पुतळा होता ज्याचा उल्लेख या ठिकाणी जत मधला या ठिकाणी झाला. आणि एक 10-12 वर्षापूर्वी एका वाहनाच्या धडकेमध्ये त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला धोका निर्माण झाला, म्हणून त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवण्याचा प्रस्ताव या ठिकाणी तिथं तयार केला जात होता. संबंधित नगरपालिका, नगरपंचायत असेल, पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांचे एनओसी घेतल्यानंतर अंतिम मंजुरी ही जिल्हाधिकारी पुतळा बसवण्याच्या जागेला देत असतात. त्याचं कारण राष्ट्रपुरुषांचे महापुरुषांचे पुतळे उभारत असताना आपण पुतळे उभारतो, परंतु पुढे त्याची सुरक्षा, त्याची देखभाल, त्याचं मेंटेनन्स, तिथला परिसर स्वच्छ ठेवणं हे स्थानिक तिथल्या स्वराज्य संस्थेनं करणं अभिप्रेत आहे. आणि म्हणून अद्यापही या जागेवरती पुतळा बसवण्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. एक्सपर्टाईट तो म्हणजे त्याला गती देणं आणि लवकर तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं विहित सगळ्या एनओसी घेऊन त्या प्रस्तावाला सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा राज्यात कुठेही जरी बसवला जात असला तरी नियमाचं पालन करून जर तो बसवला तर कुणालाही राज्यकर्त्यांना नाही, कुणाला ज्या सभागृहातले त्याच्याबद्दल आक्षेप असायचं कारण नाही. सभापती महोदया, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झाली हा माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. वाढ काही प्रमाणात झालेली आहे हे नाकारता येणार नाही सभापती महोदया, परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून तक्रार एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये आली तर त्या तक्रारीची तात्काळ शहनिशा करा आणि आमच्या तिथल्या ठाणे प्रभारी अधिकाऱ्याला जर थोडं जरी तथ्य त्या तक्रारीला आढळलं तरी गुन्हा दाखल करून घ्या. गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही अशा पद्धतीचं कधीच धोरण महाविकास आघाडी सरकारचं नाही. जो कुणी पीडित आलेला आहे, जी कुणी पीडित व्यक्ती आलेली आहे, त्या दिलेल्या प्राथमिक तक्रारीवरनं त्याच्यात तथ्य असलं तर आपण फ्री रजिस्ट्रेशन म्हणजे क्राईम रेट कमी दाखवायचा, गुन्ह्यांचं प्रमाण कमी दाखवायचं आणि आम्ही गुन्हेगारी रोखले असं म्हणायचं, अशा पद्धतीचं काम किंवा अशा पद्धतीचं धोरण आपल्या महाविकास आघाडी सरकारचं नाही. येईल त्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं फ्री रजिस्ट्रेशन असल्यामुळं कदाचित गुन्ह्यांचं काही प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसतंय. सभापती महोदया, याच्यामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी सांगितलं काही गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, मानवी तस्करीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण सभापती महोदय, वेगवेगळे जे काही गुन्ह्यांचे वर्गीकरण आहे केंद्र स्तरावरती हे सगळ्याचं एकत्र आयपीसीच्या अंडर जे 5, 1, 2, 3, 4, 5 जे आपले मुद्दे आहेत त्याच्या अनुषंगानं एक पहिले 5 मुद्द्यांवरती एकत्रितपणानं राज्यांची वर्गवारी केली जाते. मला या निमित्तानं सभापती महोदय सांगायचे या एकत्रित 1, 2, 5 मध्ये आयपीसीच्या राज्याची क्रमवारी सभापती महोदय आपली 11 क्रमांकावर आहे. याचा अर्थ आपल्यापेक्षा पुढे दिल्ली आहे, आपल्यापेक्षा पुढे तामिळनाडू आहे, आपल्यापेक्षा पुढे गुजरात आहे, आपल्यापेक्षा पुढे पॉंडिचेरी आहे, आपल्यापेक्षा पुढे केरळा, तेलंगणा, आंध्र, हरियाणा, मध्य प्रदेश, आसाम आणि मग 11 नंबर महाराष्ट्राचा आहे. 1, 2, 5 जे पॅरामीटर्स आपले आहेत आयपीसीचे केंद्राचे त्याच्यामध्ये कुठेही आपण पहिल्या दुसऱ्या नाही. क्राईम 11 सुद्धा नसावाच, पण सभापती महोदया हे जे एका बाजूने सांग एकच कुठला तरी पॅरामीटर घ्यायचा
आणि त्याच्यामध्ये राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. एकच कुठला तरी दुसरा पॅरामीटर घ्यायचा त्याच्यामध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच्यानं आपल्याच राज्याची सभापती महोदया बदनामी होते. एकूण केंद्रानं ठरवलंय, केंद्र सरकार हे शेवटी सगळ्या राज्यांचे गुन्हे त्याचं विश्लेषण करून एकत्रितपणानं त्याची क्रमवारी ठरवत असते. पॅरामीटर ज्याला मी म्हणलं निकष जे म्हणलं आपण ते 1 to 5 त्याच्यामध्ये आजही महाराष्ट्र आपल्या 11 क्रमांकावर आहे. पण आमचं धोरण असं असणार आहे की 11 क्रमांकावर सुद्धा महाराष्ट्र असता उपयोगाचं नाही. गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची मानसिकता ही निश्चितपणानं आमची आहे. मगाशी जसं माननीय सभापती महोदयांनी सांगितलं, पोलिसांच्या घरांची अवस्था आपण सुधारण्याचा निर्णय घेतला, पोलिसांच्या कामकाजाचे तास कमी करण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर सभापती महोदया या 2 वर्षात 2020 आणि 2021 मध्ये आजपर्यंत कधीही पोलिसांना एवढी चांगली वाहनं महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाली नव्हती. प्रत्येक जिल्हा नियोजन समितीतनं आपण पोलिसांच्या करता 112 साठी वाहनं दिली. पोलिसांच्या किमान ठाणे प्रभारीला जो पोलीस ठाण्यामध्ये ग्रामीणचे असेल किंवा शहराचे असेल काम करतोय त्या अधिकाऱ्याला एक तरी सुस्थितीतलं वाहन त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये असलं पाहिजे ती दिली. 2-चाकी वाहनं जिथं छोट्या नॅरो रस्त्यांमध्ये बारक्या गल्ली बोळांमध्ये जिथं 4-चाकी वाहन जात नाही तिथं पोलिसांना 2-चाकी वाहनं या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतला. बीट मार्शल लोकांना वाहनं देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून जिथं कुठं अशा पद्धतीचा काही अत्याचार होतोय गुन्हेगारी आहे तिथं आमचा पोलीस तातडीनं पोहोचला पाहिजे. याच्यासाठी त्यांना लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना लागणारी सुविधा ह्या 2 वर्षामध्ये पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात देण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी आपण निर्णय घेतला. सभापती महोदय मला आवर्जून सांगितलं पाहिजे या अर्थसंकल्पामध्ये आपल्या बजेट स्पीचमध्ये या ठिकाणी सभापती महोदय आलं की महिलांच्या करता एक पायलट प्रोजेक्ट सातारच्या धर्तीवरती सभापती महोदय संपूर्ण राज्यामध्ये चालू करायचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला. आपल्याला सुद्धा माननीय सभापती महोदय माहिती आहे की महिलांवरती हो वेगवेगळ्या ह्याच्याखाली होणारे अत्याचार अन्याय महिलांकडून येणाऱ्या तक्रारी याच्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट हा निश्चितपणानं सातारा जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष नेते मोदी आम्ही सुरू केला. 16/7/2021 ला ऑनलाईन त्या पायलट प्रोजेक्ट पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन राज्याच्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि मग 5-6 महिन्यामध्ये लॉकडाऊन जरी होतं शाळा महाविद्यालय प्रायव्हेट क्लासेस बंद जरी होते तरी सुद्धा ऑनलाईन आम्ही तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि जेव्हा शाळा कॉलेजेस सुरू झाली तेव्हा सभापती महोदया आपण 1,30,000 महिलांपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये या पायलट प्रोजेक्टच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोहोचलो आणि अनेक कार्यक्रमांना जी आपण त्यांना शिबिरांमधनं त्यांना प्रशस्तीपत्रक दिली प्रशिक्षण घेतल्याचं सेल्फ प्रोटेक्शनचं स्वसंरक्षणाचं अनेक सभापती महोदय मुलींच्या मधनं अशा पद्धतीचा आत्मविश्वास मला पाहायला मिळाला. एकच उदाहरण सांगेन, 4th-या सत्राच्या समारोपाला मी साताऱ्यामध्ये गेलो होतो. एका मुलीला प्रशस्तीपत्रक देऊन परत जाताना मी तिला विचारलं की कॉलेज परिसरामध्ये जर तुझ्यावरती काही प्रसंग आला तर तू काय करशील. सभापती महोदय अचानक त्या मुलीला मी प्रश्न विचारला, त्या मुलीने इतक्या बोल्डली उत्तर दिलं, काय करेन म्हणजे मी प्रतिकार करेन म्हणले, जे मला आता शिकवलं त्याप्रमाणे समोरच्या माणसावर मी काउंटर हल्ला करेन, एवढा आत्मविश्वास या पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून सभापती महोदय मुलींच्या मध्ये या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपण तयार केला. जिल्हा नियोजन मधून आपण त्याला थोडे पैसे दिले, महिला बाल कल्याण विभागामार्फत थोडे पैसे दिले आणि आता आमचा प्रयत्न आहे की या रेग्युलर बजेटमधनं आमच्या पोलीस विभागाला जी तरतूद आहे त्यातनं प्रत्येक जिल्ह्याला हा प्रोजेक्ट जेव्हा सगळ्या राज्यामध्ये आपण लागू करतोय तेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्यासाठी काही थोडी तरतूद करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी आमचा राहणार आहे. दुसरं सभापती महोदय, पीडित महिला असतात, अत्याचार झालेल्या महिला असतात आणि त्यांच्यावरती जे काय आपण त्यांना कॉम्पेन्सेशन देतो मदत देतो ती प्रकरणं निपटारा व्हायला वेळ लागतो. आपण सुद्धा एकदा VC मध्ये आम्हाला आमच्या रेंज आयजींच्या VC मध्ये आपण सांगितलं होतं की तातडीनं जी टाइम बाउंड वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये हे द्या. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये ॲडिशनल SP अध्यक्षतेखाली ह्याच्यासाठी विरोधी पक्ष नेते मोदी एक स्वतंत्र कमिटी केली. दर 15 दिवसातनं त्या कमिटीनं रिव्ह्यू घ्यायचा
आणि त्याचा परिणाम सभापती महोदय असा झाला की पेंडन्सी आमच्याकडे जी पूर्वी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित असायची आता 10-15% जास्त पेंडन्सी राहिलेली नाही. तातडीनं त्या कमिटीच्या दर महिन्याला 15 दिवसाला बैठका होत आहेत आणि जे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता मदतीचा मिळायचा आहे की लवकर या ठिकाणी देण्याकरता या माध्यमातून या ठिकाणी आपण प्रयत्न केले. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण त्या सांगून या ठिकाणी मी सदनाचा वेळ घेणार नाही. परंतु मला या गोष्टीचं सभापती महोदय समाधान आहे. या विभागाचा राज्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्याकडे जबाबदारी दिल्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी एक चांगलं काम आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलं. आमच्या सगळ्याच अधिकाऱ्यांचं त्याच्यासाठी चांगलं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं आणि तो यशस्वी झाल्यामुळं आता राज्यामध्ये जाईल आणि राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेसाठी हे महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतंय हे नुसतं बोलून नाही तर आमच्या सरकारच्या कृतीमधनं या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सभापती महोदय डान्स बारच्या संदर्भामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि त्यांनी मला सांगितलं की राज्यमंत्री महोदय तुम्हाला मी ठिकाणं सांगतो पत्ता देतो तुम्ही अचानक छापे मारा किंवा तुम्ही अचानक जावा आणि बघा. अजून तरी काही त्यांनी मला यादीन पत्ते दिला नाही. पण सभापती महोदय माननीय विरोधी पक्ष नेते महोदय आपण मागच्याच अधिवेशनामध्ये यासाठीची बैठक घेतली आणि त्या बैठकीला वरिष्ठ अधिकारी आपण बोलवले आणि त्या प्रमाणात आपण त्यांना या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करा अचानक तपासण्या करा आणि समजा एखाद्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये तिथं अशा पद्धतीचा छापा टाकला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर त्या ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला त्याच्यासाठी जबाबदार धरा अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना सभापती महोदय आपण या ठिकाणी दिल्यात आणि त्याच्यानंतर आपण सन 2021 मध्ये मसाज पार्लर व हुक्का पार्लरवर अनुक्रमे 58 व 235 कारवाई केल्या आणि 2020 पेक्षा ह्या दोन्ही कारवाया मसाज पार्लरवरच्या कारवाया 8 ने वाढलेल्या आहेत आणि हुक्का पार्लरवरच्या कारवाया 29 ने या ठिकाणी वाढलेल्या आहेत. सभापती महोदय डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बारमध्ये 2021 मध्ये 128 कारवाई करण्यात आल्या सदर कारवाईमध्ये 20 पेक्षा 83 ने या ठिकाणी वाढ केलेली आहे. याचा अर्थ माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता त्याला अनुसरून आपण या सगळ्या गैरप्रकारांना आळा बसण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये फोर्समध्ये आणि ऍक्शनमध्ये आमच्या पोलीस दलाला आणून या प्रकारच्या कारवाई सुद्धा वाढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे खाली अंमली पदार्थ गांजा तस्करी हिरोईन चरस एमडी माल ह्या ज्या गोष्टीवरती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक घटकामध्ये आपण कारवाया वाढवलेल्या आहेत. सभापती महोदय मला या ठिकाणी सांगायचंय अंमली पदार्थाच्या कायद्यान्वये 10,660 गुन्हे हे 2021 मध्ये या ठिकाणी केलेत आणि 20 पेक्षा या गुन्ह्यांची संख्या 5,951 ने आपण वाढवलेली आहे. अटक सदर कारवाईमध्ये 191 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 12,155 इतक्या आरोपींना सभापती महोदय त्याच्यामध्ये अटक केलेली आहे. ही आकडेवारी आपल्याकडे आजही आहे. मी केव्हाही सन्माननीय विरोधी पक्ष नेते असतील किंवा सदनातल्या कुठल्याही सदस्यांना आपण जुगाराच्या नियमा जुगाराच्या कलमामध्ये सुद्धा वाढ केली 4,755 जुगारामध्ये या ठिकाणी आपण वाढ केली. दारूबंदीतल्या अधिनियमातनं केलेल्या कारवाईमध्ये 11,913 गुन्ह्यांना त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण वाढ केली. सन्माननीय सभापती महोदय त्याचबरोबर अनेक मुद्दे मी हाऊसिंगचा मुद्दा सांगितला. बीडच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झाला होता की जमिनींचा गैरव्यवहार आणि त्याला उत्तर देताना सुद्धा मी त्यावेळी सांगितलं होतं की त्यामध्ये ज्या काही गैरप्रकार घडले असतील तिथं महसूल यंत्रणेची मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आवश्यकता भासणार आहे आणि जी आमच्या पोलिसांची SIT केलेली आहे त्या SIT मध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचा किंवा तहसीलदार दर्जाचा एखादा अधिकारी त्या SIT मध्ये घेऊन महसूलची माहिती लवकर प्राप्त करून त्याला सुद्धा निश्चितपणानं सभापती महोदय गती दिली जाईल. सभापती महोदय पोलीस भरतीचा विषय माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनी मांडला. मध्यंतरी कोविडमुळे भरती बंद होती आता आपण भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे
आणि जवळपास 2019 मध्ये भरती केलेल्या उमेदवारांना काही ठिकाणी आपण प्रशिक्षणाला सुद्धा पाठवलं आणि एकूण 12,528 नवीन पद भरण्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यातल्या पहिल्या टप्प्यात 7,231 भरतीची प्रक्रिया लवकरच या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. सभापती महोदया, त्याचबरोबर सन्माननीय आमदार, आता मेटे साहेब इथं नाहीत पण मेटे साहेबांनी सुद्धा तेच मुद्दे उपस्थित केले होते की या ठिकाणी कायदे म्हणजे गुन्हेगारीमध्ये राज्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मी त्याची आकडेवारी मगाशी या ठिकाणी सांगितली. काही ठिकाणी त्यांनी सांगितलं की पोलिसांचं काम चांगलं आहे, त्याच्याबद्दल म्हणजे त्यांनी चांगलं सजेशन केलं की चांगल्या केलेल्या चांगल्या कामाचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला. मेटे साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की केंद्रीय मंत्री श्री राणेंच्यावरती तुम्ही सूडबुद्धीनं कारवाई केली, तसं प्रकरण सभापती महोदय नाही. सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी सुद्धा अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. तर वास्तविक ते आता सभागृहामध्ये नाहीत, परंतु तरी सुद्धा त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. सन्माननीय पडळकर साहेबांनी एक या ठिकाणी पुणे जिल्ह्यातला विषय प्रकर्षाने या ठिकाणी उपस्थित केला. त्या बाबतीत मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये एक प्रश्न आला, त्याला सुद्धा या ठिकाणी आपण उत्तर दिलं आणि त्याच अनुषंगानं त्या पुणे जिल्ह्यामधल्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्यावर, विशिष्ट पोलीस स्टेशनच्या कारभारावर सन्माननीय सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली किंवा त्यांचं म्हणणं या ठिकाणी मांडलं. पण मला वस्तुस्थिती सांगायची. सन्माननीय सभापती, त्यांनी सांगितलं तहसील कार्यालयामध्ये एका कर्मचारी महिला कर्मचाऱ्याचं अनोळखी व्यक्तीनं येऊन चुंबन घेतलं. गेली 4 दिवस झाले सभापती महोदय, माग सुद्धा एकदा ती हा विषय बोलले. सभापती महोदया, सातत्यानं तिथलं सगळं सीसीटीव्ही फुटेज आम्ही पाहायला लावलं. तिथल्या जवळच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची, त्यावेळी तिथं हजर असणाऱ्या बाहेरच्या लोकांची. एक मिनिट, सन्माननीय गृहराज्य मंत्री महोदय, आपल्या सभागृहामध्ये जेव्हा आपण मांडतो महिलांवर होणारे अत्याचार, तर शक्यतो काय प्रकारचा लैंगिक अत्याचार केला याचं वर्णन करू नये असा आपण संकेत पाळतो. नाही, माझं पूर्ण ऐकून घ्या. गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा जे उल्लेख केला त्यावेळेला त्यांची संभाषणं काय झाली, त्यांचं काय नक्की प्रसंग झाला, हे सगळं त्यांनी मांडलं. पण मी तेव्हा एवढ्यासाठी म्हटलं की ऑलरेडी खूप गडबड झाली होती, गोंधळ चालला होता सभागृहात, ऑलरेडी वाद झाला होता. पण सन्माननीय गृहराज्य मंत्री, मला तर इथे मुद्दाम नमूद करायला पाहिजे की सन्माननीय आर आर आबा पाटील ज्याला गृहमंत्री होते त्यावेळेला असं छोट्या मुलींच्यावर कसा अत्याचार झाला त्याचं वर्णन बातम्यांमध्ये आलं होतं आणि स्वाभाविकपणे आमदारांनी तसंच ते 93 मध्ये किंवा लक्षवेधीमध्ये अत्याचार होतोय त्याचं वर्णन करायचं की नाही याच्यावरती प्रत्येकाचं काय मत असू शकतं. पण मी इथे पीठासीन अधिकारी म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की त्याचा तपशील जो असतो प्रत्यक्षात काय घडलं याचा, त्या तुम्ही जेवढ्या सांकेतिक पद्धतीने किंवा जेवढं परत एक शाब्दिक चारित्र्यहनन होणार नाही याचं बंधन पाळलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. आपण तपशिलामध्ये गावाचं नाव देऊ शकत नाही, महिलेचं नाव देऊ शकत नाही, ही सुद्धा बंधनं सन्माननीय सदस्यांनी पाळली पाहिजेत. आणि सन्माननीय भाई गिरकर, सन्माननीय प्रवीण दरेकर, सन्माननीय डॉक्टर रणजित पाटील, हे ज्यांनी मोठ्या पदांवर काम केलेलं आहे त्यांची कडून सुद्धा माझी अपेक्षा राहील की आपल्या नवीन सदस्यांना, मग ते या बाजूचे असोत किंवा त्या बाजूचे असोत, मांडल्यानंतर थोडस त्यांना आपण मार्गदर्शन करून संयम आणि विवेक सांभाळला गेला पाहिजे. मी आपल्याला अडवायचा हेतू नव्हता आपला, मी एक रेकॉर्ड वरती नमूद करू इच्छिते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी काय बोलले ते आपण रिपीट तसेच तसे शब्द करू नका प्लीज. सभापती महोदय, तो शब्द मी या ठिकाणी मागे घेतो. तर अशा पद्धतीनं ज्या प्रकरणाचा उल्लेख सन्माननीय सदस्य गोपीचंद पडळकरांनी केला, असा कुठलाही प्रकार तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये घडलेला नाही. उलट हे जे काय प्रकरण आहे हे एका खाजगी ट्रॅव्हल कंपनीमध्ये घडलेलं आहे. म्हणजे विपर्यास्त कसा करायचा, एका खाजगी ट्रॅव्हल कंपनीमध्ये घडणं सुद्धा योग्य नाही, परंतु सरकारी कार्यालयामध्ये महिला सुरक्षित नाहीत हे भासवायचा जो प्रयत्न झाला तो कसा चुकीचा आहे, ते या निमित्तानं सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो. हे एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये घडलं. 2 दिवस झाले सभापती महोदय, मी सगळ्या अधिकाऱ्यांना तिथल्या बोलवून याची खोलन खोलवर जाऊन माननीय सभापती महोदय मी माहिती घेतली, असा प्रकार घडलेला नाही. तो एका प्रायव्हेट टुरिस्ट ट्रॅव्हल एजन्सीच्या कंपनीमध्ये घडलेला प्रकार आहे.
त्याच्या बाबतीत कुणाचीही तक्रार प्राप्त झालेली नाही. त्या प्रायव्हेट ट्रॅव्हल एजन्सीनं तक्रार पोलिसांकडे दिलेली नाही. तिने जर तक्रार दिली तर निश्चितपणानं ती तक्रारीची दखल घेऊन कठोर कारवाई त्याच्यामध्ये सुद्धा केली जाईल. सन्माननीय सभापती महोदय, दुसरी तक्रार माननीय सदस्य गोपीचंद पडळकरांनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याबद्दल केली आणि त्यांनी सुद्धा असंच महिलांबद्दल गैरवर्तन केलं, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध झालं, सोशल मीडियावरती व्हायरल झालं, तावातावानं त्यांच्या नेहमीची जी पद्धत आहे भाषण करायची त्याप्रमाणे त्यांनी केली. असं सभापती महोदया एक फक्त पोर्टलवर बातमी आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही, व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं नाही, कुणीही व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलेलं नाही. असं असताना पोर्टल वेब पोर्टलवरती कुठली तरी चार ओळीची बातमी छापून येते त्यात किती सत्यता आहे ती न तपासता रेकॉर्डिंग आहे आणि अमुक अमुक झालं, या लॉजवर गेला त्या लॉजवर गेला असं तावातावानं सांगायचं सभापती महोदय हे सुद्धा नाही. तरी सुद्धा अशा पद्धतीनं त्या कर्मचाऱ्यावरती आम्ही त्याला या ठिकाणी तातडीनं तिथून काढलं आणि कंट्रोलला या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी ठेवलं. परंतु एक मिनिट, माझं उत्तर संपू दे. आपल्या राईट टू रिप्लाय, राईट टू रिप्लाय मध्ये तुम्ही बोला ना, तुम्ही राईट टू रिप्लाय मध्ये बोला भाई, माझं उत्तर पूर्ण होऊ द्या ना. परंतु अशा पद्धतीनं नाहक कुठंतरी या सरकारला सरकारचं या ठिकाणी प्रतिमा खराब करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी होतोय तो सभापती महोदय चुकीचा आहे. दुसरा विषय या ठिकाणी सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितला की DYSP च्या विरुद्ध एका महिलेची तक्रार, त्या महिलेचा अवमान केला, त्या महिलेची तक्रार दाखल करून घेतली नाही आणि म्हणून त्या महिलेनी सभापती महोदय मंत्रालयासमोर येऊन या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. असा सुद्धा मुद्दा या ठिकाणी सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर साहेबांनी मांडला. त्याच्या बाबतीत सभापती महोदय संदीप वामन लगड हा एक त्रिदल सेवा संघ नावानं संघटना त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये चालू, तो सांगताना सांगतो की मी सैन्य दलातला सेवानिवृत्त अधिकारी आहे. परंतु याच्यामध्ये सभापती महोदय माझ्याकडं माहिती आहे, परंतु हा जो लगड नावाचा स्वतःला सेवानिवृत्त लष्करी अधिकारी म्हणवतो त्या अधिकाऱ्यांनी सभापती महोदय अनेक खोट्या तक्रारी करणं, माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज देऊन अधिकाऱ्यांवरती दबाव निर्माण करणं आणि त्याच्याबरोबर ही महिला कर्मचारी ही महिला ॲडव्होकेट ही या ठिकाणी होती आणि अशाच एका प्रकरणामध्ये ते संबंधित DYSP कडे या ठिकाणी तक्रार करायला गेले आणि सदर महिलेने तिच्या दिराच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्यासाठी SDPO ना कार्यालयामध्ये गेल्या. तिथे उपस्थित स्टाफ सोबत उद्धट वर्तन केल्याने तसेच सरकारी कामामध्ये संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या अडथळा निर्माण केल्याबद्दल या महिलेविरुद्ध तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आणि गुन्हा दाखल झालेला आहे. एवढंच नाही सभापती महोदया, तर हे जे लगड आहेत या लगडवरती एकूण 6 वेगवेगळे गुन्हे अगोदरचे आहेत आणि या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळे 3 गुन्हे दाखल आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं की महिलेचा विनयभंग केला, महिलेचं चारित्रहनन केलं आणि त्याची दखल खाली घेतली नाही म्हणून ती महिला मंत्रालयाच्या समोर त्या महिलेनं आत्मदहन करण्याचा अंगावर रॉकेल उतरून प्रयत्न केला याच्यामध्ये सुद्धा तथ्य नाही. कारण ज्यांनी या ठिकाणी असा प्रयत्न केलाय त्या महिलेवरती सुद्धा सभापती महोदय पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे सुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं पाहायला मिळतं. सभापती महोदया एका प्रकरणामध्ये सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये एका पोलीस सब इन्स्पेक्टरनं MPSC ची परीक्षा देणाऱ्या एका विवाहित महिलेला पळवून नेलं. अशा पद्धतीचं सन्माननीय
पडळकर साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला. मला याच्यामधली सविस्तर माहिती सभापती महोदय माझ्याकडे आहे, मी ते सांगू शकतो, परंतु आता वेळेची मर्यादा असल्यामुळं. पण या तक्रारीमध्ये संबंधित महिलेचा जबाब हा आमच्या ॲडिशनल एसपीनी स्वतः घेतलेला आहे. ॲडिशनल एसपीनी स्वतः त्या महिलेचा जबाब घेतला, त्या महिलेनं याच्या संदर्भातली कुठलीही तक्रार केलेली नाही. तरीसुद्धा जर या संबंधामध्ये माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं किंवा सन्माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांचं म्हणणं असेल तर या प्रकरणाची फेर चौकशी सुद्धा सन्माननीय सभापती विरोधी पक्ष नेते मध्ये आम्ही करू. तुमच्याकडे जी माहिती असेल ती अजून तुम्ही आमच्यापर्यंत द्या. फेर चौकशी लागलं तर आपण पुन्हा या संपूर्ण या महिलांच्या संदर्भामध्ये जी आहे आपण जी सांगितली त्या बाबतीत करू. परंतु नाहक अशा पद्धतीनं या सरकारला आणि विशेषतः आमच्या पोलीस दलाला जाणीवपूर्वक टार्गेट करून बदनाम करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर निश्चितपणानं सभापती महोदय तोही या ठिकाणी सहन केला जाणार नाही. या ठिकाणी सभापती महोदय बऱ्याचशा सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आठपाडीमध्ये सन्मान्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या संदर्भामधला जो पोलीस निरीक्षक पाटील याच्या बाबतीतला जो प्रसंग या ठिकाणी सांगितला त्याचा सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी माझ्याकडे आहे. वाळू जी गैरमार्गाने नेली जात होती ती आमच्या अधिकाऱ्यांनी अडवली, त्याच्यावरती कारवाई केली आणि अडवलेलं वाळूचं वाहन हे सोडून द्या हे सांगायसाठी ब्रह्मानंद पडळकर यांचा फोन आला. ते आमच्या ठाणे अधिकाऱ्यानं ऐकलं नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक त्याला सुद्धा या ठिकाणी त्याच्याबद्दल सुद्धा अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी सभापती महोदय केल्या. मला या ठिकाणी सभापती महोदय ज्या प्रकरणावरनं सभागृहामध्ये गोंधळ झाला दोन दिवसापूर्वी, सन्माननीय सदस्य गोपीचंद पडळकरांनी नंतर त्याच्या बाबतीत आपली सदनाची दिलगिरी व्यक्त केली, त्यावेळी ते म्हटले हो मी गुन्हेगार आहे. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवण्याच्या आंदोलनामध्ये मला अटक झाली, मी त्याच्यासाठीचा गुन्हेगार आहे. टिंबूचं पाणी शेतकऱ्यांना मिळावं म्हणून मी आंदोलन केलं, होय म्हणले मी गुन्हेगार आहे. सभापती महोदया त्या दोन गुन्ह्यांचा उल्लेख मी केलेलाच नव्हता, ते दोन गुन्हे बाजूला आहे. सभापती महोदया मी आता कोणाच्या गुन्ह्यांची जंत्री वाचायला इथं उभा नाही, पण ज्या पद्धतीनं सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं, सन्मान्य सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती एकूण 32 गुन्ह्यांची नोंद आहे, 32 गुन्ह्यांची, आणि या 32 गुन्ह्यांपैकी मी गंभीर गुन्हे फक्त सभापती महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सदनाच्या निदर्शनाला या ठिकाणी आणून देत. या ठिकाणी सभापती महोदय आटपाडीमधला गुन्हा आहे, सांगली आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये 17/12/2009 गर्दी मारामारी, परत 15/4/2010 कलम 395, 143, 147, 148, 149, 341, 324 दरोडा आणि बेकायदा जमाव, गर्दी मारामारी 143, 147, सरकारी नोकरावर हल्ला 341, 332, 353, परत गर्दी मारामारी 143, 147, 323, 324, 504 सभापती महोदया बेकायदा जमवणे आणि सभापती महोदया सगळ्यात महत्वाचं 4/1/2022 या ठिकाणी ठगबाजी आणि अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा, फिर्यादीची जमीन खरेदी करून ठरलेप्रमाणे खरेदीची रक्कम दिली नाही, हे महत्वाचे सभापती महोदय 8-9 गुन्हे वाचले. बाकी जे पडळकर साहेब सांगत होते ते गुन्हे सभापती महोदयांनी वाचलेले नाहीत, ते अजून न्यायप्रविष्ट आहेत. ज्याचा त्यांनी उल्लेख केला की सन्माननीय अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवणे तो जिजोरीतला गुन्हा आहे, टिंबूचं पाणी असेल तो कराडचा गुन्हा आहे, हे गुन्हे कराडचे टिंबूचे मी वाचले नाहीत. केवळ आटपाडी सांगली जिल्ह्यातले जे गुन्हे आहेत त्याच या ठिकाणी केवळ या ठिकाणी मी माननीय सभापती महोदय आपल्या माध्यमातून सदनाला या ठिकाणी सांगितलं. असं असताना जर अशा पद्धतीनं गर्दी मारामारी, दरोडा जमाव जमवणे, ऍट्रॉसिटी फसवणूक करणे आणि याही उपर सभापती महोदया
मला ते परराज्यातला गुन्हा असल्यामुळे तो ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सांगता येत नाही, परंतु शेजारच्या कर्नाटक मध्ये सुद्धा काही प्रसंग अशा पद्धतीचे घडल्याची आमच्याकडे माहिती आहे, पण ती दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे अधिकृत जोपर्यंत त्या सरकारकडे आमच्याकडे येत नाही तोपर्यंत मी त्याचं भाष्य करू शकत नाही, पण जरूर त्या सरकारकडनं आम्ही ती पण माहिती मागू। अशा प्रकारे केवळ आवाज वाढवून बोलायचं, केवळ आवेशानं बोलायचं आणि चांगलं काम करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा नाहक बदनाम करायचं। काय मागणी केली मागच्या वेळी सन्माननीय सदस्य, यावेळी नाही, परवा सुद्धा त्यांनी सांगितलं पुणे ग्रामीणच्या एसपीला सस्पेंड करा, सोलापूरच्या एसपीला सस्पेंड करा, अमुक एसपीला सस्पेंड करा, म्हणजे ज्यांच्यावरती 32 गुन्हे आहेत, मागच्या वेळी ह्याचं उत्तर मी दिलेलं आहे, जे स्वतः 32 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत त्यांनी आरोपींना शोधणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला सस्पेंड करा म्हणणं म्हणजे ही केवढी मोठी हास्याची बाब आहे सभापती महोदय। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सभागृहाला एवढंच सांगेन की राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ही निश्चितपणानं अबाधित राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला। सन्माननीय सदस्य रवींद्र पाटील साहेबांनी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आणि सभापती महोदय आपण सुद्धा निर्देश दिले की याच्या बाबतीत आपण निर्णय घ्या। राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी स्वतःहून ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे असताना सुद्धा गडचिरोलीचं पालकमंत्रीपद जसं आर आर पाटील आबासाहेबांनी ते मागून घेतलं तसं एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा पक्षप्रमुखांकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरून ठाणे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मागून घेतलं। मागच्या 3-2 महिन्यापूर्वी दरेकर साहेब मी सुद्धा गडचिरोलीला जाऊन आलो, एक दिवसभर मी त्यांच्या रिमोट मधल्या सगळ्या पोलीस चौक्यांपर्यंत गेलो। एवढं चांगलं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्याच्यामुळं नक्षलवादीची जी मुवमेंट आहे त्यांनी टार्गेटवर माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेजी आणि सौभाग्यवती शिंदे वहिनी अशा लोकांना त्या गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागातनं त्यांच्या बोलीभाषेमध्ये एक लिखी धमकीचं पत्र हे 3-4 महिन्यापूर्वी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना दिलं। सन्माननीय सभापती महोदय ते पत्र आल्यानंतर मी तातडीनं या ठिकाणी बैठक घेतली, इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि या संदर्भामध्ये 2 बैठका घेऊन राज्याचे मंत्री महोदय गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे साहेबांना अधिकची सुरक्षा हा देण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आजही आपल्या माध्यमातून मी सन्मानाला सांगेल की परत एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा अधिवेशन संपण्यापूर्वी परत एकदा आढावा घेतला जाईल आणि वाढवून दिलेल्या सुरक्षेमध्ये सुद्धा जर अधिकची वाढ करायला लागली तर शिंदे परिवाराची शिंदे साहेबांची सुरक्षा विचारात घेता त्यांना जी आवश्यक आहे ती सगळी सुविधा ही निश्चितपणानं त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस खात्याकडनं आमच्या सभापती महोदय या ठिकाणी दिली जाईल। सन्मान्य अध्यक्ष सभापती महोदय याचबरोबर सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। नागपूरमध्ये विशेषतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्राईम वाढलेला आहे आणि नागपूरचा क्राईम या ठिकाणी जास्त आहे तो कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे, एक चांगली सूचना, कारण मागच्या 5 वर्षात सुद्धा हेच सातत्यानं पुढे येत होतं की असं म्हटलं जायचं परंतु काही उपाययोजना, विशेषतः अनिल देशमुख साहेब जेव्हा या खात्याचे मंत्री होता तेव्हा त्यांनी विशेष नागपूरकरता काही प्लॅन तयार केले होते। आता आम्ही सुद्धा या नागपूरच्या असतील मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या आहेत म्हणजे नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अमरावती असेल, संभाजीनगर असेल, या सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मोठ्या शहरांमध्ये जिथं लोकसंख्या जास्त आहे, वर्दळ जास्त आहे, व्यवसाय जास्त आहे, जिथं अशा पद्धतीनं काही गैरप्रकार करणाऱ्या लोकांच्या टोळ्यासुद्धा आहेत, त्यांच्यासाठीचा एक मोठा ड्राईव्ह हा निश्चितपणानं आमच्या विभागामार्फत घेण्याच्या सूचना या राज्याच्या पोलीस महासंचालकांना निश्चितपणानं दिल्या जातील। पोलीस भरतीचा विषय सन्माननीय वंजारी साहेबांनी सांगितला, त्याचा मागाशी मी उल्लेख केला, गुन्हेगारींच्या टक्केवारीमध्ये गुन्हेगारींच्या प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलं किती वाढ आहे त्याचाही या ठिकाणी मी उल्लेख केला। एक चांगली सूचना त्यांनी दिली की बाबा महाविकास आघाडी आल्यापासून थोडंसं पोलिसांच्यातलं सुसूत्रीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, त्याचाही उल्लेख या ठिकाणी मी केला। सन्माननीय सभापती महोदया याचबरोबर या प्रस्तावामध्ये सभापती महोदया मराठा आरक्षण असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सुद्धा प्रश्नांवरती या ठिकाणी प्रस्तावामध्ये त्याचा समावेश आहे।
काही सन्मान्य सदस्यांनी त्याचा उल्लेख केला, पण आपण यावर्षी माननीय विरोधी पक्षनेते मोदी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिकची तरतूद करण्याचा निर्णय यावर्षी आपण घेतलेला आहे. सारथी असेल, बार्टी असेल, ह्या ज्या संस्था त्याच धर्तीवरती अण्णासाहेब पाटील महामंडळ हे सुशिक्षित बेरोजगारांना व्याज परतावा देण्याचं काम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांमार्फत या ठिकाणी केलं जातं. त्याच्यासाठीची पुरेशी तरतूद महामंडळाकडे उपलब्ध झालेली आहे आणि महामंडळाला जेवढी जेवढी गरज या ठिकाणी निधीची असणार आहे तेवढी गरज या माध्यमातून या ठिकाणी सभापती महोदय दिली जाणार आहे. सभापती महोदय, ओबीसी आरक्षणाचा विषय सुद्धा या अंतिम 207 प्रस्तावामध्ये सभापती महोदय आहे. याच्यामध्ये मला आपल्याला सांगावं लागेल की कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचं आरक्षण राजकीय असेल हे टिकलं पाहिजे याच्यासाठी महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी जे काय करावं लागेल ते करण्याची महाविकास आघाडी सरकारची तयारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब या तिघांचंही सातत्यानं या प्रश्नाकडे लक्ष आहे. एक डेडिकेटेड कमिशन की ज्याच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा जो आपल्याला गोळा करायचा आहे त्याच्यासाठी एक डेडिकेटेड कमिशन स्थापन करण्याची सुद्धा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्याला लागणारा सगळा निधी म्हणजे जेवढा निधी लागेल माननीय डीसीएम उपमुख्यमंत्री महोदयाने तर सांगितलं या डेडिकेटेड कमिशन करता जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा राज्य सरकार उपलब्ध करून देईल. पूर्ण वेळ त्यांना काम करायचं असलं तर पूर्ण वेळ त्यांनी पूर्ण वेळ हे काम करावं. ज्यादा मॅन पॉवर लागली, ज्यादा यंत्रणा लागली, काय सामुग्री लागली, जे जे लागेल ते सगळं याच्यासाठी देण्याची तयारी निधीसह ही या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वसतिगृहांचा प्रश्न हा सातत्यानं या ठिकाणी उपस्थित केला गेला. ही वस्तुस्थिती आहे की आपण ही 14 वसतिगृह तातडीनं सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठीचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. नव्यानं जागा उपलब्ध करून इमारत बांधण्यापेक्षा ज्या काही इमारती उपलब्ध आहेत किंवा ज्या भाडेतत्वावर मिळणार आहेत अशा सुद्धा जागा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी ही सुद्धा वसतिगृह या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजातल्या सर्व या ठिकाणी लोकांच्या शिष्यवृत्ती असतील, स्पर्धा परीक्षा सवलत असेल, परीक्षा शुल्क माफ असेल, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती असेल, या सगळ्यांसाठी ज्या ज्या विभागांमध्ये आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता लागणार आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलेलं आहे की या सगळ्या योजनांकरता जेवढी वित्तीय तरतूद लागणार आहे तेवढी वित्तीय तरतूद निश्चितपणानं उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार सकारात्मक आहे. सन्माननीय सभापती महोदय, मला असलेल्या वेळामध्ये जवळजवळ सगळ्या मुद्द्यांचा माझ्या उत्तरामध्ये समावेश करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा काही सन्माननीय सदस्यांचे जर मुद्दे या ठिकाणी उत्तरामध्ये राहून गेले असतील तर जरूर त्याबाबतीत सुद्धा मी या ठिकाणी विभागाकडनं माहिती घेईन. जे काही सकारात्मक करता येईल, ज्या काही चांगल्या सजेशन्स या तिन्ही विषयांच्या संदर्भामध्ये सरकारकडे या सन्मान्य सदनातल्या सदस्यांनी या ठिकाणी दिल्या असतील त्या निश्चितपणानं त्याचा सकारात्मक विचार केला जाईल एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आणि समारोप करताना माझ्या उत्तराचं एवढंच मी सांगेन की महाविकास आघाडी सरकारनं राज्यातल्या जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेलं आहे. राज्याच्या जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत असताना या जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या पोलीस दलावरती आहे त्या पोलीस दलाला सुद्धा बळकट करणं, त्या पोलीस दलाला सुद्धा सक्षम करणं, त्या पोलीस दलाला सुद्धा लागणाऱ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं याही बाजूला महाविकास आघाडी सरकारचं आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं विशेष लक्ष आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था राज्यातली अबाधित राखणं आणि क्राईम रेट कमी करणं यालाच महाविकास आघाडी सरकारचं प्राधान्य राहील आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल असेल एवढंच या निमित्तानं सांगतो. ज्या सन्मान्य सदस्यांनी सजेशन चांगल्या केलेल्या आहेत त्या चांगल्या सूचनांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.